नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आपल्या परिचयाचं नाव झालं आहे आणि हा वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून वेगवेगळे टप्पे आपण त्याचे अनुभवतो आहोत. एकंदरीतच हा कर प्रगतीचा राजपथ कसा ठरू शकणार आहे किंवा कसा ठरू शकतोय याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे जीएसटी प्रगतीचा राजपथ वस्तू आणि सेवा कर करसंकलनातील क्रांतिकारी पाऊल. मग हे क्रांतिकारी पाऊल कशा पद्धतीने ठरणार आहे किंवा त्याचा कसा उपयोग एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राजलक्ष्मी कदम मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते मॅडम. आयआरएस आहेत अर्थात भारतीय राजस्व सेवा आणि सध्या उपायुक्त केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग पुणे इथून ते आल्या आहेत आणि या सगळ्याबद्दलची माहिती ते आपल्याला देणार आहेत. जीएसटी बद्दल वस्तू आणि सेवा कर याबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील काही संभ्रम असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2490 8050 2498 8050. 022 S3 कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल जेणेकरून तुमचा आवाज कट होणार नाही. प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज शक्यतो बंद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंत सलग येईल. आणि आजचा जो आपला विषय आहे जीएसटी वस्तू आणि सेवा कर या संदर्भातले जर प्रश्न विचारलेत तर तुमच्या प्रश्नांना अधिकाधिक उत्तरं मिळतील आणि तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती सुद्धा मिळू शकेल. या छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही चर्चा अधिकाधिक खुलवत नेण्यामध्ये आपला सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. जीएसटी काही महिन्यांपूर्वी जेव्हा हे सगळं वस्तू आणि सेवा कर हा आला त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली आणि मग तो अंमलात आला आणि आता हळूहळू तो रुळायला लागलाय स्थिरावतोय. तर या जीएसटी बद्दल तुम्ही काय सांगा वस्तू आणि सेवा कर. सर्वप्रथम जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवा कर म्हणजे एक अप्रत्यक्ष कर जो ग्राहकांवर लादण्यात येतो ग्राहकांकडून वसूल केला जातो पण ग्राहक प्रत्यक्ष तो शासनाला जमा करत नाहीत तर त्यांच्या वतीनं शासनाच्या वतीनं जे विक्रेते आहेत किंवा वस्तू आणि सेवा पुरवठादार आहेत ते ग्राहकांकडून गोळा करतात. सेवा कर हा मुख्यतः वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेला आहे. बर बर. 1 जुलैपासून लागू झालेला हा कर आणताना शासनानं अनेक वेगवेगळी उद्दिष्ट समोर ठेवली होती आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट मी म्हणेन की आतापर्यंत करावर कर लागू केला जात होता. जसं वस्तूंची विक्री करत असताना जो विक्री कर लागत होता तो आधी केंद्रीय अबकारी कर सेंट्रल एक्साइज ड्युटीवरही लागत होता. तर ही जी करावर कर असणारी रचना होती ती बदलणं हे सर्वात प्रथम उद्दिष्ट होतं जीएसटी आणण्याचं. त्यानंतरचं उद्दिष्ट आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे अप्रत्यक्ष कर पूर्ण देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अस्तित्वात होते ते संपून त्याऐवजी एकच कर प्रणाली लागू करणं आणि ही कर प्रणाली लागू करत असताना कराचा दरही सर्वत्र सारखा ठेवणं जेणेकरून संपूर्ण देशामध्ये एकसूत्रता राहील. त्याचबरोबर जीएसटी आणताना अतिशय साधी आणि सोपी कर प्रणाली ज्याच्यामध्ये पारदर्शकता असेल लोकांना त्यामध्ये क्लिअरली कळेल की आपण किती कर शासनाला जमा करत आहे. तर ही वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटीची महत्वाची उद्दिष्ट असं मी सांगेन. जे काही अशा पद्धतीचं क्रांतिकारी पाऊल असतं त्याच्यामध्ये नागरिकांचा विचार सर्वप्रथम केला जातो. तर हा जेव्हा जीएसटी अंमलात आला तेव्हा नागरिकांसाठी कोणत्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या असं तुम्हाला वाटतं. याबद्दल मी सांगेन की सर्वप्रथम नागरिकांसाठी किंवा सामान्य ग्राहकांसाठी किमती कमी होणं म्हणजेच महागाई कमी होणं हे खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे जीएसटीचं. आणि जीएसटीमुळे जे मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे 18 कर हे जीएसटीमध्ये मर्ज झालेले आहेत. जीएसटी आल्यानंतर वेगवेगळ्या जसं
सेंट्रल एक्साइज ड्यूटी आहे, सर्व्हिस टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे, शुगर केन परचेस टॅक्स आहे, एंटरटेनमेंट टॅक्स, अशा विविध प्रकारचे केंद्र आणि राज्य शासनाचे 18 प्रकारचे कर जीएसटीमध्ये मर्ज झालेले आहेत. तर यामुळं साहजिकच जो अंतिम कंझ्युमर आहे किंवा ग्राहक आहे त्याच्यावरचा कराचा बोजा हा कमी होणार आहे. त्याचबरोबर ग्राहक जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायला जाईल तेव्हा त्याला त्याच्या पावतीवर क्लिअरली कळेल की तो किती टक्के जीएसटी देत आहे. आणि हे मला असं वाटतंय की पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. आपण किती टक्के टॅक्स देतो हे स्पष्ट त्याच्यावर लिहिणं बरोबर हे एक ग्राहकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर व्यापारी वर्ग आणि जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, सेवा पुरवठादार आहेत, यांच्यासाठीही ही जी टॅक्स सिस्टीम आहे, ही कर रचना आहे, ही अतिशय सुटसुटीत आणि सुलभ राहणार आहे. बर बर, म्हणजे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये दूरगामी जर आपण विचार केला तर फायदाच होतोय त्याच्यामध्ये. पण मग ह्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आणि कुठल्या सेवा यांचा समावेश होतो आणि कुठल्या वगळण्यात आल्या आहेत? मुख्यत्वे सर्व वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यावर जीएसटी लावण्यात आला आहे. आणि त्यामधून 5 गोष्टी ह्या पूर्णपणे वगळलेल्या आहेत. आणि त्या आहेत पेट्रोल, डिझेल, त्यानंतर सिलेंडर, गॅस सिलेंडर, त्यानंतर एव्हिएशन फ्युएल आणि लिकर दारू. ह्या 5 गोष्टी अजूनही राज्य शासनाच्या अंडर आहेत. आणि ह्या वगळता बाकी सर्व वस्तू जीएसटीच्या अंदर अध्यातिरित येतात. पण त्यापैकी काही ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या सामान्य माणसाला अगदी रोज लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यांच्यावरचा टॅक्स रेट कमी केलेला आहे. म्हणजे नील रेटेड आहेत, त्या जीएसटीमध्ये येतात पण नील रेटेड आहेत. काहींवरचा टॅक्स रेट 5% आहे, 12%, 18% आणि 28%, असे 5 वेगवेगळे दरांचे स्लॅब करण्यात. म्हणजे त्याचा रोजचा वापर आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग किती आहे त्याच्यावरून हे टॅक्सचं प्रमाण सुद्धा बदललं गेलं आहे आपण असं म्हणूयात. तर ते तुम्ही सांगाल का की त्या ब्रॅकेट्स काय काय आहेत? आता तुम्ही त्याचा उल्लेख केला पण अजून जरा सविस्तर त्याच्याबद्दल सांगितलं. ज्या अगदी सामान्य माणसाला रोज लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं दूध आहे, त्याच्यानंतर धान्य धनधान्य आहे, त्यानंतर त्याला लागणारे जे रोजच्या वस्तू आहेत जसं तेल आहे, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या 0 किंवा 5 ह्या 2 स्लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. जर ब्रँडेड धान्य नसेल तर त्याच्यावर कोणताही जीएसटी लागत नाही. ओके. पण जर ब्रँडेड असेल तर मात्र त्याच्यावर 5% जीएसटी लागतो. तर हे रेट ठरवताना हाच विचार केला आहे की सामान्य माणूस कोणत्या वस्तू वापरतो, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, आणि त्याच्या गरजांच्या वस्तू ज्या आहेत त्या मुख्यत्वे नील रेटवर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच दुधावर टॅक्स नाही, धान्यावर टॅक्स नाही, त्याचबरोबर ब्रेड या गोष्टींवर टॅक्स नाही. आणि 5%मध्येही ज्या वस्तू आहेत, फळांवर भाजीपाल्यावर टॅक्स नाही, 5%मध्येही ज्या वस्तू आहेत त्याही त्याचा लक्झरी लेवल म्हणू शकतो आपण, किंवा त्याच्यामध्ये किती उपभोगता किती वाढती आहे त्याप्रमाणे टॅक्स रेट वाढत गेले. रोज पोट भरण्यासाठी जे लागतं त्याच्यावर टॅक्स नाही, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. आणि मग पुढची ब्रॅकेट मग कशी कशी चेंज होते? त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, 12%कडे गेलो, तर जसं जसं त्याचे कंझ्युमरची विकत घेण्याची क्षमता ज्याप्रमाणे वाढत जाते तसं सर्व्हिसेस ज्या आहेत, सेवा आहे, त्याच्यावर जवळपास बऱ्याचशा सेवांवर 18% दर आहे. आणि जे लक्झरी गुड्स म्हणतो आपण, म्हणजे कार्स आहेत, अगदी म्हणजे जे अगदी सामान्य माणूस विकत घेत नाही, जे तोच माणूस अफोर्ड करू शकतो ज्याच्याकडे तेवढा खर्च करण्याची क्षमता आहे, त्या वस्तूंवर 28% दर लावण्यात आलेला आहे. आणि सेवांमध्ये मग कोणत्या कोणत्या येतात? सेवांमध्ये विविध सेवा येतात. जसं अगदी आपण पाहिलं, बेसिक लोकांना लागणं म्हणजे कन्स्ट्रक्शन, जे घर बांधणं किंवा फ्लॅट बांधणं आहे त्याच्यासाठीची सेवा आहे. त्यानंतर इन्शुरन्स, बँकिंग, कोचिंग, त्याच्यानंतर आणखी एक मी सांगेन की हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहेत ज्या सामान्य माणसाला लागतात, आणि एज्युकेशन सर्व्हिसेस 12वीपर्यंत, याच्यावरही कोणत्याही प्रकारचा जीएसटी नाहीये. म्हणजे हे करतानाही हा विचार केला आहे की सामान्य माणसाला ह्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत, की त्याला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही प्रकारे महागणार नाहीत जीएसटी त्याच्यावर नसल्यामुळे. एक आत्ताच अलीकडेच घडलेला प्रसंग म्हणून विचारावं असं वाटतं की
तोंडी जर आम्हाला कोणी सांगत असेल की अमुक अमुक त्याची एक किंमत आहे आणि जीएसटी लागून एवढं एवढं होत आहे, तर त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा की त्याच्याकडे त्या बिलामध्ये इन्क्लूड करायला सांगायचं? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? मी जे ग्राहक आहेत त्यांना एक दोन तीन गोष्टी नक्की सांगू इच्छेन की त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा घेत आहात आणि ती व्यक्ती समोरचा पुरवठादार तुम्हाला जीएसटी आकारत आहे, तर तो बिल जे तुम्हाला देणार आहे त्या बिलवर त्याचा जीएसटी नंबर असणं अत्यावश्यक आहे. आणि त्याचबरोबर समजा जीएसटीचा रेट 12% आहे, तर तो 12% म्हणजे 6% सेंट्रल जीएसटी आणि 6% स्टेट जीएसटी अशा दोन प्रकारे विभागलेला असतो. तर त्या प्रकारे त्यानं त्याच्या बिलावर ते उल्लेख करणं अत्यावश्यक आहे. तर ते तपासून बघणं फार गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला खात्री देईल की हे जो जीएसटी आहे जो आपण ह्या पुरवठादाराला देत आहोत तो शासनाला जमा होणार आहे. म्हणजे जर कोणी तोंडी मला सांगत असेल तर आणि काहीच त्या बिलामध्ये नसेल तर ते आपण अजिबातच त्याला विरोध करणं फार गरजेचं आहे, आणि ते योग्य त्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात आणून देणं फार गरजेचं आहे जर अशा प्रकारे कुणी गैरफायदा घेत असेल. पण मग समजा जर अशा पद्धतीने जर कोणी करत असेल, अशा प्रकारची प्रॅक्टिस जर होत असेल, तर त्याच्यावर काय मग पुढची काय कारवाई होऊ शकते? जर तुम्ही जीएसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं आहे तर निश्चितच त्यांना त्याबाबत आम्ही जर त्यांना माहिती नसेल तर त्याबाबत त्यांना माहिती करून देऊ, आणि जर माहिती असतानाही करत असतील त्या पद्धतीनं तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. हे सगळे प्रश्न विचारण्यामागचं कारण आज आपण इथे त्या अनुषंगाने जागृतीचं काम सुद्धा करतो आहोत. लोकांमध्ये अजूनही काही प्रश्न आहेत जीएसटीच्या दृष्टिकोनातून, तर त्या सगळ्यांची उत्तरं मिळावीत यासाठी सुद्धा आपण बोलतो आहोत. भावना साखळकर आपल्याशी अंधेरीहून बोलत आहेत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला भावना. ते हा, मला असं म्हणायचंय की हा जो जीएसटी आहे हा सगळ्यांना सारखा लागू आहे, हा लोकांचा फायदा आहे असं म्हणतायत, पण मला वाटतं आपला देश हा इतका विविधतेने भरलेला आहे की अत्यंत गरीब माणूस पण इथे आहे आणि अत्यंत श्रीमंत माणूस पण इथेच आहे. तर एखादी वस्तू घ्यायला गेली तर जो माणूस 10,000 रुपये कमवतोय त्याला पण ती तितक्यालाच पडणार, आणि जो माणूस 25-50 लाख ज्याचं महिन्याला इन्कम आहे त्यालाही तेवढीच पडणार. आता फायदा हे म्हणतात की पूर्वी व्यापाऱ्यांना एवढ्या काउंटरवर जायला लागायचं आणि 15 आणि 16 हे होते, म्हणजे तुमचं तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन किंवा व्यापाराचा फायदा ह्याच्यात झालेला आहे. पण सगळ्याला लोकांना तुम्ही एकाच ह्याच्यात, इतर देशात होतं पण इतर देशातली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे श्रीमंतातला श्रीमंत माणूस आहे, गरीबातला गरीब माणूस आहे. आता एखादी वस्तू घ्यायला गेली तर ती गरीबाला पण तेवढ्यातच. तुमचा मुद्दा भावनातही तुमचा मुद्दा लक्षात आला, तेवढाच लागतोय. आपण याबद्दल व्यापाऱ्यांचा फायदा खूप झालेला आहे. भावना, याबद्दल आपण आपल्या विचारूया तज्ञांना. आपल्या ह्या चर्चेमध्ये आणखीन एक तज्ञ आता आपल्या बरोबर असणार आहेत स्टुडिओमध्ये. आपण स्वागत करूया गजानन खानंदे सरांचं. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर उपायुक्त राज्य वस्तू आणि सेवा कर विभाग मुंबई तिथून आलेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, भावनाताईंचा जो प्रश्न होता की वेगवेगळा उत्पन्न गट, व्यापारी वगैरे ह्या सगळ्यामध्ये जीएसटी मात्र सगळ्यांना समान आहे, उत्पन्न गट वेगवेगळे, मग ह्याच्यामध्ये नेमका फायदा कोणाचा? भावनाताई, मी एक सांगेन की यापूर्वीही आपला जो सामान्य ग्राहक होता, मग तो लोअर क्लास असो, मिडल क्लास असो किंवा हायर मिडल क्लास, हे वेगवेगळ्या प्रकारचे कर भरतच होते. फक्त फरक एवढाच होता की तेव्हा त्यांना हे समोर दिसत नव्हतं की ते किती कर भरतात, आणि त्यामुळे त्यांना त्याची जाणीव होत नव्हती. परंतु आता जीएसटीमध्ये आपल्याला कळतंय की आपण किती कर भरतोय, आणि त्यामुळेच उलट मगाशी जे मी म्हटलं की जी पारदर्शकता येणं गरजेचं होतं ती जीएसटीमुळे येते. दुसरं तुम्ही जे म्हटलं की इतर देशांचा आणि भारतातला जी तुलना केली, तर इतर देशांमध्ये जे काही डेव्हलप्ड, मी सिंगापूरचं उदाहरण देईन, तिथं दुधावर आणि मर्सिडीज कारवर दोन्हीवरही 7% जीएसटी आहे. तर तुम्हीच उल्लेख केल्याप्रमाणे भारतासारख्या वेगवेगळ्या आर्थिक स्तर असलेल्या देशामध्ये इतकी विविधता असलेल्या, कल्चरली असू दे सोशली असू दे, इतकी विविधता असणाऱ्या देशामध्ये असा एक कर लावणं हे निश्चितच योग्य ठरणार नाही, ह्याला सगळेच जण मान्य करतील याची मला खात्री आहे. तर त्यामुळे आता जे दर ठरवलेले आहेत जीएसटीमध्ये ते त्या वस्तूंचा वापर करता कोण आहे किंवा तो उपभोक्ता हा कोणत्या आर्थिक स्तरातील असेल
त्याचा विचार करूनच ठरवले. त्यामुळं 10,000 उत्पन्न असलेली व्यक्ती ज्या वस्तूंचा किंवा सेवांचा उपभोग घेणार आहे त्या निश्चितच कमी दराच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा सामान्य माणसाला निश्चितच आहे असं मी म्हणेन. सर, तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारचे प्रश्न जे आपल्या मनात नेहमी पडतात तर त्याची एक खात्री करून घेण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे? खरं तर जीएसटी बद्दल इतकं वेगवेगळ्या प्रकारे छापून आलंय, त्याच्यावर इतक्या चर्चा झाल्या ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पष्ट मुद्दे मांडले गेले होते, तरी पण जागरूकता आपली अधिक होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली त्या बाबतीत मी असं सांगेल की ग्राहक राजा सावध हो. ज्यावेळी कोणताही ग्राहक एखाद्या वस्तूचा उपभोग घेतो त्यावेळी त्या आता ही सवय वाढत चाललेली आहे, मी ऑब्झर्व करतो. आता सध्या उत्पादनावर जेव्हा ते पॅकेट घेतात एखादं उत्पादन, तेव्हा त्यावरचं ते वजन किती आहे किंवा त्यामधले कंटेंट्स काय आहेत किंवा त्यावर ग्रीन आहे रेड आहे, याप्रमाणेच एखाद्या वस्तूवर जेव्हा जीएसटी आकारला जातो तेव्हा मी ग्राहक राजाला विनंती करेल की एमआरपीच्या पेक्षा जास्त दराने कोणतीही वस्तू घेऊ नये किंवा त्यावर जीएसटी आकारला जात नाही, तो एमआरपीमध्ये समाविष्ट असतो हे ग्राहकाने समजून घेतलं पाहिजे सगळ्यात आधी. गृहिणींनी तर सगळ्यात आधी समजलं पाहिजे हे मला वाटतं, कारण त्याच अधिकाधिक वस्तू त्या खरेदी त्या कन्झ्युम करत असतात किंवा महत्वाचे निर्णय जे असतात कुटुंबातल्या खरेदीचे ते त्या घेत असतात. याशिवाय विभागाकडून प्रत्येक ठिकाणी मदत कक्ष उभारलेले आहेत, त्यांना ते कॉल करू शकतात, त्यांच्याकडून एखाद्या त्यांना जागरूक म्हणून त्यांना एखाद्या वेळेस कुठं वाटतं की इथं जास्त कराने दर आकारला गेलेला आहे तर त्या माहिती घेऊ शकतात आमच्या विभागाकडून की या वस्तूवर नेमका करायचा दर किती आहे. त्यासाठी वेगवेगळे आम्ही मदत कक्ष आहेत, त्यानंतर गुगल फॉर्म अवेलेबल करून लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केलं तर आणि वस्तू तर त्यावर सुद्धा आम्ही इमिजिएट उत्तर देतो. आणि वर्तमानपत्रामध्ये केंद्रीय उत्पादक विभागाकडून सतत मराठी इंग्रजी आपल्या जाहिराती सुरू आहेत, त्या जरी रेफर केल्या तरी मला वाटतं साधारणतः अतिशय चांगल्या प्रमाणात जागरूक. पण तुम्ही म्हणालात तसं की ग्राहक राजा जागा हो, ते जागा होणं फार गरजेचं आहे. फोनच्या माध्यमातून आपले तज्ञ आपल्याशी जोडले जातात नेहमीच चर्चेमध्ये, त्यांच्याशी आपण नंतर बोलणार आहोतच. पण जीएसटी बद्दल चर्चा करत असताना कोणत्या वस्तू वगळल्या आहेत त्याची जेव्हा आपण मगाशी गोष्ट करत होतो तेव्हा तुम्ही काही वस्तू सांगितल्या, सेवा पण त्याच्यातनं काही वगळल्या गेल्यात का सर, काय सांगाल? महत्वाची मुद्दा म्हणजे आरोग्य सेवा ही त्यातून वगळल्या गेलेली आहे. त्यानंतर जे ट्रस्ट आहेत त्यांच्याकडच्या ज्या सेवा आहेत त्या वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या अत्यावश्यक सेवा वाटतात आणि ज्या सामान्यत सर्व स्तरावर उपभोग घेतला जातो अशा सेवांना त्यामधून वगळण्यात आलेल्या आहेत. दोज आर एक्झाम्प्टेड. बरं, आपण आता आपल्या बरोबर चित्रा कुलकर्णी मॅडम फोनच्या माध्यमातून जोडल्या गेल्यास, अप्पर आयुक्त राज्यकर नाशिक परिक्षेत्र तिथून त्या जोडल्या गेल्यात. नमस्कार मॅडम कुलकर्णी मॅडम. नमस्कार रश्मी मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि जीएसटी बद्दल आज आपण बोलतो आहोत आणि आता आम्ही याच मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो की अजूनही काही प्रमाणामध्ये लोकांच्या मनात संभ्रम आहेत, काही शंका आहेत, काही समज आहेत चुकीचे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ते ठेवण्याची गरज नाही याबद्दल सुद्धा तुमचं काय म्हणणं? मॅडम, सर्वप्रथम दूरदर्शनच्या डीडी सह्याद्री वाहिनीच्या सगळे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना माझा नमस्कार. आणि मी या आधी तुमचं सगळ्यात आधी दूरदर्शनचं अभिनंदन अशासाठी करते की हे जे गैरसमज आहेत किंवा ज्या शंका आहेत लोकांच्या याचं निरसन करण्यासाठी तुम्ही ही जी मालिका घेतलेली आहे याच्यात तुम्ही एक काही 4-5 महिन्यापूर्वी पण आपल्या या मालिकेत सहभागी झाले होते आणि हे क्रांतिकारी पाऊल कसं आहे आणि हे लोकांच्या फायद्यासाठी कसं आहे हे तुम्ही जे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता हाही तुमचा एक उपक्रम खूप अभिनंदन करण्यासारखा आहे आणि मी सर्वप्रथम दूरदर्शन केंद्राचाही यात आभार मानते. धन्यवाद. आता प्रश्न आपला असा होता की जीएसटी बाबत समाजात किंवा सर्वसामान्यांच्या मनात काही गैरसमज अजून आहेत का किंवा त्यांचं काय मत आहे याच्यावर, तर एक 4-5 मुद्दे ह्याच्यात वारंवार आमच्याकडे मांडले जातात की जीएसटी आणण्याचा सरकारचा हा जो प्रयत्न आहे हा फसलाय का किंवा सरकारला याच्यात अपयश आलंय का, जीएसटीची अंमलबजावणी करण्यात सरकार कुठं कमी पडतंय किंवा अधिकारी कमी पडतात का, कारण व्यापाऱ्यांना अजून यात बऱ्याच अडचणी येत आहेत, किंवा हा करच व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक आहे का, कर भरण्याची यंत्रणा जी काही केली आहे सिस्टीम केली आहे ही सगळी खूप किचकट आहे का, किचकट आहे का. आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे यामुळे महागाई वाढते का किंवा माणसावर कराचा बोजा जास्त पडतोय का, तर हे अगदी म्हणजे साधे प्रश्न की जे सगळ्यांना वाटू शकतात. तर या 5-7 वेळेला मी उत्तर तर अशी दिल की सरकारला सर्वप्रथम अपयश आलंय किंवा सरकारी यंत्रणा याच्यात कमी पडतीये किंवा अंमलबजावणी करता येत नाही नीट असे सगळे जे विषय आहेत तर ते तितकेसे खरे नाहीयेत.
सरकारला अपयश आलंय किंवा नाही हे सध्या मोजण्याची यंत्रणा म्हणजे एकच आहे की आपला जमा महसूल किती मिळतोय जीएसटी पासून सरकारला. आणि जे आकडे येत आहेत तर पूर्वीच्या पद्धतीत म्हणजे जेव्हा व्हॅट होता आपल्या राज्यात त्यावेळी व्हॅटच्या ज्या रिसिप्ट्स आहेत त्या आणि आता आपल्याला जीएसटी मधून ज्या रिसिप्ट्स मिळत आहेत त्या याची जर तुलना केली तर त्यात फारसा काही फरक पडलेला नाही आहे. आपल्याला व्हॅटमध्ये जेवढ्या रिसिप्ट मिळत होत्या किंवा जमा महसूल गव्हर्नमेंटला प्राप्त होत होता तेवढाच महसूल राज्याला मिळतोय. माझं म्हणजे आकडेवारी जी काही कळली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की बहुतेक राज्यांची हीच परिस्थिती आहे की तुलनेत त्यांना तेवढाच महसूल प्राप्त होतोय. आता फक्त महसूल ही एकच यश मोजण्याची परिमाण नाहीये परंतु आता आपल्याकडे दुसरे कुठले उपाय नसल्यामुळे कमीत कमी आम्ही हे बघतोय की बाबा महसूल तर आपल्याला तेवढा मिळतोय ना आणि तो मिळत असेल तर याचा अर्थ की लोकांना रिटर्न भरता येत आहेत. लोकांना जो काही टॅक्स लायबिलिटी आहे ही कळतीये आणि तेवढा तेवढा टॅक्स सगळेजण व्यापारी भरतायत. बर, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे यंत्रणा जी आमची आहे तर सर्व सरकारी यंत्रणा ही अतिशय मनापासून याच्यात काम करते. सर्व प्रकार उपाययोजना आम्ही याच्यात करतो. म्हणजे माध्यमांचा खूप वापर आम्ही यामध्ये केला की जो एरवी कधी टॅक्सेशन डिपार्टमेंटने केला नसेल. जाहिराती केले आहेत, प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला कदाचित माहिती असेल की आडिया साहेबांनी सुद्धा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून थेट लोकांशी संपर्क साधून प्रशिक्षण वर्ग पूर्वी घेतलेले होते. तर इतपासनं म्हणजे हे मला वाटत नाही की कोणी यापूर्वी पाहिलं असेल की मंत्री आणि अगदी उच्च पदावर सचिव अधिकारी इतक्या मोठ्या पोस्टवर हे सुद्धा सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हेल्प डेस्क सगळ्या ऑफिसमध्ये आहेत. कुलकर्णी मॅडम, आज अधिकाऱ्यांना सुद्धा हे सगळं बघण्याचं काम सरकारने दिलेलं आहे की बाबा सामान्य माणसं जास्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा येतात तर त्या महसूल यंत्रणेद्वारे सुद्धा अडचणी काही असतील तर सांगा. म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये न सुद्धा ह्याचा आढावा घेतला जातोय पातळीवर. कुलकर्णी मॅडम, आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये राजलक्ष्मी कदम मॅडम आहेत, उपायुक्त केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग पुण्याहून. आता ह्यांनी सगळे जे मुद्दे सांगितले त्याच्याबद्दल तुम्हाला मॅडम काय वाटतं? मॅडम, हे निरीक्षण त्यांनी जे नोंदवलं आहे ते मॅडमनी अगदी म्हणजे योग्य मुद्दे सांगितलेले आहेत की जीएसटीमुळे निश्चितच सामान्य माणसांना फायदा होणार आहे आणि पहिल्यांदाच जे प्रशासन आहे कर प्रशासन ते वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे यावेळी. म्हणजे आम्ही आता इतके लोकाभिमुख होऊन काम करतोय. मी स्वतःही फील्डमध्ये काम करते आता की आम्ही लोकांच्या ज्या अडचणी आहेत मग त्या अगदी रजिस्ट्रेशन घेताना त्यांना काही अडचण येऊ किंवा त्यांना रिटर्न फाईल करताना अडचण येऊ त्यांना काही लॉ समजून घेताना काही अडचण येत असेल क्लासिफिकेशन करतानाची काही अडचण कोणत्याही प्रकारच्या अडचणी आम्ही ई हेल्पलाईनद्वारे त्याचबरोबर प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटून अशा दोन्ही पद्धतीनं सोडवायला आम्ही तयार आहोत. कुलकर्णी मॅडम, जाता जाता या तुमच्याशी जी चर्चा सुरू आहे त्याचा शेवट करताना तुम्हाला काय सांगावंसं वाटतं या जीएसटीच्या संदर्भात सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? याच्यात आता मी सगळ्यांना एवढंच सांगेन की ज्या काही व्यापाऱ्यांच्या अडचणी ज्या असतील ह्या अडचणी तर अगदी तात्काळ म्हणजे सरकारकडून त्याची दखल घेतली जाते. आपल्याला माहिती असेल आता नोव्हेंबरमध्ये जी जीएसटी काउन्सिलची मोठी कमिटीची मीटिंग झाली आणि त्याच्यात अनेक लोकांनी अनेक व्यापाऱ्यांनी त्याच्यात खूप अपेक्षा व्यक्त केल्या होत्या की आम्हाला रिटर्न भरायला अडचणी होत आहेत त्याच्यात सवलत द्या किंवा रेट ऑफ टॅक्स बऱ्याच साध्या साध्या ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्याचे 28% गटात गेले होते ते कमी करा. तर ते सगळ्या मागण्या आम्ही सगळे अधिकारी जे आहोत त्या ताबडतोब सरकारपर्यंत पोहोचवतो. अतिशय ते प्रभावी यंत्रणा आहे. मीटिंगमध्ये या सगळ्या याच्यावर चर्चा होऊन ज्या ज्या सवलती व्यापाऱ्यांनी मागितल्या होत्या की जीएसटी आणि जरा किचकट रिटर्न होती ती भरायला मार्च 18 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. 1 कोटीपर्यंत ज्यांचे छोट्या व्यापाऱ्यांना GSTR 1 पहिले रिटर्न जे आहे हे क्वार्टरली भरायला परवानगी दिली आहे. 178 वस्तूंवरचे कर जे आहे ते 28% 18% गटात आणलेत. बर, तसं आपण त्याच्याबद्दल आणखीन सविस्तर आपल्या स्टुडिओतल्या जे आपले तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलणार आहोतच. पण तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटतंय की ह्या सगळ्या घटनेकडे आपण अत्यंत सकारात्मक दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे. धन्यवाद आमच्याशी फोनच्या माध्यमातून तुम्ही जोडल्या गेलात, वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. हॉटेलमध्ये जे बिल येतं आणि त्याच्यावरचा जीएसटी ह्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल सुद्धा आता अगदी रिसेंट बदल त्याच्यामध्ये घडलेले आहेत. तर ह्या सगळ्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? कारण खूप खूप संभ्रम होता, आता हळूहळू तो दूर होऊ लागलाय पण तरी सुद्धा.
जेव्हा आपण जीएसटी अंमलबजावणी करायला सुरुवात केली 1 जुलै 2017 पासून, त्यावेळीची तरतूद जी होती ती तरतूद अशी होती की जर समजा एअर कंडिशन वातानुकूलित जर असेल, पार्शियली असेल किंवा संपूर्ण असेल, तर त्यावर कराचा दर हा 18% होता. आणि जर समजा अवातानुकूलित असेल तर नॉन एसी सामान्य भाषेमध्ये तर तो 12% होता. तर अशा वेळी ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या त्याबद्दल की आम्हाला तो 18% लावला गेलेला आहे आणि आम्ही नॉन एसी मध्ये कन्झ्युम केलेला. काही हॉटेलमध्ये असं असतं की नॉन एसी असतं आणि एक पार्ट कुठला तरी एसी असतो तर त्यातून सुद्धा 18% लागतो. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एका प्रसिद्ध जी श्रृंखला आहे त्याचे ते इनव्हॉइस पण जात होतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार जे आहे त्यांनी निर्णय घेतला की जे काय हॉटेल्स आहेत म्हणजे ते नॉन एसी एसी असा फरक न करता त्यांना जे काय कराची वजावट मिळत होती ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, तर ते इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना कारण त्यांच्याकडून पण तशा तक्रारी होते कारण त्यांना अनेक करमुक्त मालाची खरेदी करावी लागायची, भाजीपाला आणि दाळधान्य वगैरे, तर त्यांची सुद्धा मागणी होती की आम्हाला वजावट न देता कराचा दर सुटसुटीत असावा. आणि त्या दृष्टिकोनातून जीएसटी कौन्सिलने निर्णय घेतला आणि आता सरळ सकट फक्त 5% हा कराचा दर आकारला जातो एसी नॉन एसी पार्शियल एसी सगळ्यांचा इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. फक्त जर समजा पंचतारांकित हॉटेल असतील ज्यांचं रूम टॅरिफ 7500 वर आहे त्यांना मात्र तो कराचा दर तो 28%, अदरवाईज इतर सर्व केसेसमध्ये तो 5% आहे. ग्राहकांना मी ही महत्वाची विनंती करेल म्हणजे कारण की हा अप्रत्यक्ष कर आहे त्यामुळे हा अप्रत्यक्ष कर असल्यामुळे तो ग्राहकाकडूनच वसूल केला जातो. अशा वेळी आम्ही कर विभागाकडून मॅडम आणि मी आम्ही सर्वांच्या वतीने ही विनंती करेल की ग्राहकांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काय इनव्हॉइस असतं त्याला टॅक्स इनव्हॉइस आपण म्हणतो किंवा बिल साधारण भाषेत त्याचा आग्रह केला पाहिजे. तो सर्व दृष्टीने ते आवश्यक आहे म्हणजे ग्राहकाला त्या पुढे जर सेवा पाहिजे असेल किंवा काही तक्रार असेल तर ते बिल कामात पडतं. इव्हन त्याला काही वॉरंटी गॅरंटी असेल म्हणजे हॉटेलशिवाय त्याला कामात पडतं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की ते अकाउंट फॉर होतं की नाही हे सुद्धा कर विभागाला चेक करता येतं. तर जर समजा सर्वांना विकासामध्ये जर सहभाग द्यायचा असेल तर मला वाटतं आधी पहिली नागरिकाचं कर्तव्य म्हणून त्यांनी इनव्हॉइसवर भर दिला पाहिजे, बिल घेतलं पाहिजे. जागरूक नागरिकाने आधी बिल घेतलं पाहिजे, मग तो मोबाईल खरेदी असो किंवा आणखी छोटीशी गोष्ट असतो काहीही असतो. पण मग त्या हॉटेलच्या बिलामध्ये किंवा बाकी पण आपण जर बघितलं तर SGST आणि CGST ह्याचं विभाजन कशा पद्धतीने असतं? खरं म्हणजे जीएसटी हा एक कर असला तरी आंतरराज्यीय जर व्यवहार होतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तर त्यावर आयजीएसटी आकारला जातो, त्यावेळी तो एकच असतो. पण जेव्हा केव्हा तो जेव्हा राज्यामध्ये एखादा व्यवहार घडतो तेव्हा मात्र मग त्या कराची विभागणी होते केंद्र आणि राज्याच्या करामध्ये, ज्याला CGST आणि SGST आपण म्हणतो. तर त्या 5% 2.5% आणि 2.5% असं विभागून त्या इनव्हॉइस मध्ये लिहिलं जातं. आणि तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो ग्राहकांना आपण लक्षात आणून दिला पाहिजे की त्यावर 2 कर लागत नाही, तो जीएसटी एकच आहे, तो 5% दर आहे, परंतु त्याला विभागला गेलाय 2.5% आणि 2.5% हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो ग्राहकांनी त्या बाबतीत जागरूकता थोडी जर दर्शवली तर फार मदत होईल कर प्रशासनाला कर संकलनासाठी. काही काही हॉटेल्स अजिबातच कर घेत नाहीत असं सुद्धा आपल्याला दिसतं, तर असं पण काही आहे का? हॉटेल्सच्या बाबतीत एक कंपोजिशन स्कीम म्हणून एक सवलत देण्यात आली आहे. ज्यांचा जो वार्षिक टर्नओव्हर 1.5 कोटीपर्यंत आहे त्यांच्यासाठी ती स्कीम आहे. आणि मुख्यत्वे ही यासाठी आहे की त्यांना खूप काही अकाउंटिंग करण्याची गरज पडू नये, इनपुट आउटपुटचे खूप सारे अकाउंट आणि त्याचा कम्प्लायन्सेस त्याची गरज पडू नये, तर त्यांना एक सरसकट रेट लावण्यात आला आहे आणि कसलेही अकाउंट्स न ठेवता आणि तो ग्राहकाकडून वसूल न करता त्यांना तो सरकारला जमा करायचा आहे. तर त्या केसेसमध्ये असं दिसू शकतं की त्यांच्या बिलावर तुम्हाला जीएसटी लावलेला दिसणार नाही कारण तो आपल्याकडून घेतही नाहीये. अच्छा, त्याच्यामुळे तिथे तो स्वतःहून ते शासनाला जमा करणार आहे. रिटर्न्स फायलिंग हे सुद्धा एक तारीख जवळ येते आणि मग एकदम सगळी धामधूम होते रिटर्न्स फाईल करायचे आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? जीएसटीमध्ये खरं तर रिटर्न फायलिंग हे अतिशय सुटसुटीत करण्यात आलं आहे. म्हणजे मी एक खूप लोकांमध्ये गैरसमज किंवा एक असं चर्चा ऐकते की जीएसटीमध्ये महिन्याला 3 रिटर्न्स भरायचे आहेत, त्याच्यामुळे वर्षाला 1 अॅन्युअल असे मिळून 37 रिटर्न भरायचे आहेत, ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहेत इत्यादी. पण अगदी खरं सांगायचं झालं तर आता तर एक GSTR 3B म्हणून एकच मंथली रिटर्न शासनानं सांगितलेलं आहे, प्रिस्क्राईब केलेला आहे. आणि त्यातूनही ज्यांचं 1.5 कोटीच्या खाली टर्नओव्हर आहे त्यांच्यासाठी तर तो
त्रैमासिक म्हणजे क्वार्टरली केलेला आहे. आपण स्लाइड बघूया का, काही स्लाइड सुद्धा तुमच्याकडे आहे त्या संदर्भातली एक स्लाइड बघूया आणि मग तुम्ही एकीकडे स्पष्ट सुद्धा करा. आता महाराष्ट्रामध्ये 22 डिसेंबरचं जी पोझिशन आहे रिटर्न फायलिंगची ती याप्रमाणे आहे. जुलै महिन्यासाठीचे 88.99 म्हणजे जवळपास 89% रिटर्न फाईल झालेले आहेत. ऑगस्टचे 81%, सप्टेंबर 76, ऑक्टोबर 70 आणि नोव्हेंबर 61. कारण हे अजून प्रोसेसमध्ये आहे, तारखा अजून त्याच्या आहेत. तर रिटर्न फायलिंग हे महत्वाचं का आहे, म्हणजे हे मुख्यत्वे जो व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की तुम्ही रिटर्न फाईल केल्यावर तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेणं तुम्हाला सोपं होणार आहे, कारण आता इनव्हॉइस मॅचिंगच्या बेसिसवर ते होणार आहे. दुसरं म्हणजे जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी रिफंड ऍप्लिकेशन फाईल करण्यासाठी रिटर्न फाईल करणं हे गरजेचं आहे. कारण आता रिफंड ऍप्लिकेशन खूप सारे आले पण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी रिटर्न फाईल न केलेलं असणं किंवा रिटर्न मधला जो प्रिस्क्राइब केलेला भाग आहे तो पूर्ण भरलेला नसणं, अशा काही तांत्रिक अडचणींमुळे कर प्रशासनालाही ते रिफंड प्रोसेस करणं अवघड झालं. तर त्यामुळे जर आपल्याला ही सगळीच सिस्टीम अतिशय स्मूथ आणि सहज सुरू करायची असेल तर दोन्ही बाजूंनी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणून मी आवाहन करेल जे ट्रेड आहे त्यांना की तुम्ही वेळेवर रिटर्न फाईल करा. आणि रिटर्न फाईलिंग हे अत्यंत सोपं आहे. याच्यामध्ये एक ऑफलाईन युटिलिटीही अवेलेबल करून देण्यात आलेली आहे की जी तुम्हाला तुमची कम्प्लायन्स कॉस्ट कमी करणार आहे आणि तुम्हाला रिटर्न फाईल करणं सोपं करणार आहे. त्याचबरोबर आमचे जे सेवा केंद्र आहेत प्रत्येक रेंज ऑफिसमध्ये आहेत, प्रत्येक डिव्हिजन ऑफिसमध्ये आहेत, जे तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण येत असेल रिफंड फाईल करायला, रिटर्न फाईल करायला, तर तेही सोडवायला आम्ही तिथे तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. आपण ह्याच्याबद्दल आणखीनही थोडं बोलूया, पण त्याआधी आपल्याला फोन आलाय. अनघा गोरे आपल्याशी बोलत आहेत बोरिवलीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. माझे दोन प्रश्न आहेत पाहुण्यांना. एक म्हणजे हे आपण सेवाकर वगैरे चालू नवीन केलेलं आहे गव्हर्नमेंटने, खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः किती प्रयत्नशील आहे, म्हणजे त्यांची काही अशी पथकं आहेत का, भरारी पथकं का, प्रत्येक वेळेला ते कस्टमरनेच बघत राहायचं हा घेतोय का असं लिहिलेलं आहे का, मग त्याची तक्रार करा, मग ते खरं आहे का नाही हे सगळे उद्योग करण्यापेक्षा गव्हर्नमेंटने अशी काही ठेवलेली आहे का, हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे टॅक्स मधून कितीतरी लोक सहजगत्या वगळले जातात, म्हणजे स्टॉल होल्डर असतील, रस्त्यावरचे जे आता सध्या बरेच प्रकरण गाजले होते ते असतील, सिने नटांना कधी कुठला टॅक्स ते भरतात नाही भरतात तुम्हाला आम्हाला काही माहीत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे असे काही आहेत, आता उदाहरणार्थ फॅशन डिझायनर वगैरे आहेत, ते स्टिचिंगची वगैरे कामं करतात, सलूनवाले आहेत, अगदी छोटे छोटे दिसताना दिसले तरी इतकं त्यांच्याकडे म्हणजे टॅक्स भरपूर ते त्यांच्याकडून गोळा होऊ शकतो, ह्या दृष्टीने काही विचार केलेला आहे का? बरं, धन्यवाद. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की आपल्याला मिळणार आहेत. त्याने असं सांगितलं किंवा विचारलं की बरेच जण असे आहेत अजूनही की ते या साखळीतून कुठेतरी बाहेर राहत आहेत, ते याच्यात येत नाहीये जीएसटी भरण्यामध्ये, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? अनघाताईंचा प्रश्न एकदम रास्त आहे. मी जेव्हा विभागामध्ये रुजू झालो होतो तेव्हा मला हा प्रश्न पडला होता की आपला विभाग याबद्दल नेमकं काय करतो, कारण आम्ही सुद्धा 5-4 नंतर ग्राहक आहोत मॅडम. आणि आम्ही अनघाताई आपला प्रश्न अतिशय रास्त आहे, यासाठी आमच्याकडे अंमलबजावणी विभाग आहे. त्या विभागामार्फत आम्ही ही काळजी घेतो की जर कोणीही कर चुक वगैरे करत असेल तर त्यावर 100% कारवाई केली जाते. आणि त्यासाठी बाजारामध्ये आमचा प्रेझेन्स असतो, आम्ही माहिती घेत असतो इंटेलिजन्स मधून. एक मात्र मी अनघाताई आपल्याला सुचवेल, आम्ही सुद्धा कॉस्ट इफेक्टिव्ह काम करण्याचा प्रयत्न करतो, कारण आमची यंत्रणा जर कुठे लावायची असेल तर त्यामधून आम्हाला आधी किती कर मिळतो त्याआधी आम्ही बघतो. आणि जर काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी किंवा तशाबद्दलचे जे आमचे नोडल ऑफिसर आहेत ते काळजी घेतात. याशिवाय मूल्यवर्धित कर असताना तेव्हा एक सर्वे विभाग होता, पण आता काय झालं की वस्तू व सेवा कर कायद्यामध्येच आपण आरसीएम जे मेकॅनिझम आणलेला आहे त्या मेकॅनिझमनुसार जर एखादा नोंदित व्यापारी अनोंदित व्यापाऱ्याकडून जर काही खरेदी करत असेल तर त्याला ते डिस्क्लोज करावं लागतं आणि त्याला त्यावर कर भरावा लागतो. त्यामुळे जरी प्रायमाफेसी अनघातांना वाटत असेल की हे लोक अनोंदित आहेत तर तसा काही प्रकार नाही, तर त्या जेव्हा केव्हा ते असा व्यवहार करतील तेव्हा निश्चितपणे त्या नोंदीत वापरायला कर भरावा लागतो. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की वस्तू व सेवा कर कायद्यामध्ये नोंदणीची मर्यादा आपण 20 लाख ठेवलेली आहे. त्यामुळे जर समजा
एखादे व्यापारी ज्याचा जर समजा उलाढाल वार्षिक उलाढाल 20 लाखाच्या कमी असेल तर निश्चितपणे त्याला ती कायद्याने सूट दिलेली आहे नोंदणी घेण्यापासून. तर कदाचित काही असे व्यापारी सुद्धा अंगात त्यांच्या लक्षात आले असेल आणि त्यांना वाटलं असेल की यांना जीएसटी नंबर का नाही, तर त्याचं कारण असं आहे ताई की 20 लाखाच्या खाली जर त्याची उलाढाल असेल वार्षिक तर त्याला नोंदणी घेणे गरजेचं नाही. तो तसा त्यांनी असं विचारलं होतं की भरारी पथक असं काही नाही का? ऍक्च्युअली कसं असतं की जर समजा रस्त्यावर जे काय विक्री करणारे असतात अतिक्रमण करणारे त्यांच्यासाठी भरारी पथक असू शकतं, परंतु जेव्हा आम्हाला हा अप्रत्यक्ष कर राबवावा लागतो त्यावेळी कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की प्रत्येक नोंदणी व्यापाऱ्याने त्याचा जीएसटीचा नोंदणी क्रमांक हा दर्शनी भागावर जिथे त्याचं दुकानाचं नाव आहे तिथे तो लावला पाहिजे. यावरून आमच्या लक्षात येतं की कोण नोंदित आहे कोण अनोंदित आहे आणि आमची कारवाई सुरू असते. कदाचित अंगात्यांच्या कधी ते लक्षात आलं नसेल, एखादी कारवाई सुरू असताना कधी त्यांची भेट झाली नसेल, मात्र आमचा अंमलबजावणी विभाग आहे त्याला टार्गेट्स आहेत आणि ते सतत मार्केटमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे आणि आम्ही त्या प्रकारची कारवाई निश्चितपणे करत असतो. वेळोवेळी ह्याच्यामध्ये बदल होत गेले त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण फोनच्या माध्यमातून आपल्या बरोबर आता विशाखा बोरसे मॅडम जोडल्या गेल्यात, उपायुक्त राज्यकर विभाग मुंबई इथून ते आपल्याशी बोलतात. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. ई वे बिल ही एक गोष्ट ऐकिवात येते, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? ई वे बिल ही आपल्यासाठी एक नवीन कन्सेप्ट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ई वे बिल किंवा आपण एखाद्या गोष्टींची जेव्हा वाहतूक करवतो, तेव्हा एखादा कंटेनर म्हणजे एखाद्याला वस्तू बाहेरच्या राज्यात पाठवायची आहे किंवा आपल्याच राज्यात इतर ठिकाणी पाठवायची असेल तर त्याला ई वे बिल जनरेट करावं लागतं. ही कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ई वे बिल किंवा चेकपोस्ट ह्या कन्सेप्ट कधीच नव्हत्या. जीएसटी मध्ये ई वे बिल 1 फेब्रुवारी पासून प्रत्येक स्टेटला प्रत्येक राज्याला जेव्हा एखादा कन्साइनर म्हणजे मालाची माल पाठवणारा जेव्हा एखादी मालाची त्याला वाहतूक करायची आहे आणि त्या मालाची किंमत 50,000 जास्त असेल तर त्याला म्हणजे किमतीवरती आहे ते तो जे माल पाठवणार आहे त्याची किंमत 50,000 जास्त असल्यास त्याला ई वे बिल जनरेट करावं लागेल. ओके. त्याला किंवा तो ज्याला माल पाठवतोय त्याला दोघांनी जर केलं नाही तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याची जबाबदारी ट्रान्सपोर्टर जो असतो किंवा ज्याच्याकडनं तो माल पाठवतोय त्याच्यावरती आहे. म्हणजे हे ई वे बिल ह्याच्यासाठी असते की जेव्हा एका राज्यातून माल दुसऱ्या राज्यात जातो किंवा त्याच राज्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणा दुसऱ्या ठिकाणाकडे जातो तेव्हा त्याच्यावरती काहीतरी रेग्युलेशन पाहिजे. अच्छा. या रेग्युलेशनच्या दृष्टीने ई वे बिल आणलेलं आहे, कारण पूर्वीही म्हणजे इतर आंतरराज्य वाहतूक मालाची खूप असते आणि ह्याच्यामध्ये टॅक्स इव्हेजन म्हणजे कर बुडवण्याकडे कल जास्त असतो, कर बुडवला जाऊ नये म्हणून ई वे बिलची कन्सेप्ट आता आपण 1 फेब्रुवारी पासून कंपल्सरी केलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये मुवमेंट करताना कन्साइनर म्हणजे माल पाठवणाऱ्याला किंवा कन्साइनी किंवा जो माल रिसीव्ह करतो त्याला किंवा ट्रान्सपोर्टर किंवा एकाला एकावर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ही ट्रान्सपोर्टरवरती आहे, कोणी हे बिल जनरेट करू शकतो. आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये खानंदे सर आहेत. सर, तुम्ही काय सांगाल ई वे बिल बद्दल किंवा ही एकंदरीत प्रोसेस आता मॅडमने जे सांगितलं त्याच्यात तुम्हाला काय भर घालावी? भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये बॉर्डर चेकपोस्ट होते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॉर्डर चेकपोस्ट असावेत असा तो सेक्शन होता, परंतु तो आपण इम्प्लिमेंट केला नव्हता. मुळात मॅडमने सांगितल्याप्रमाणे हे फॅक्ट आहे की आंतरराज्य जेव्हा मालाची ज्ञान होते त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणावर इव्हेजन होतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की ई कॉमर्स ऑपरेटर जे आहेत त्यांचा आम्हाला टॅक्स जे कंप्लायन्स आहे, मॅडम पण माझ्याशी सहमत होतील, आम्ही खूप प्रयत्न करतो पण टॅक्स कंप्लायन्स आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे ते ऑर्डर प्लेस व्हायची मुंबईवरून आणि मग गुजरातचं इन्व्हाइस राहायचं, पण आमच्या असं लक्षात आलं की ते भिवंडीमधूनच त्याला डिलिव्हरी द्यायची. या अनेक गोष्टींसाठी जेव्हा ह्या असे प्रकार लक्षात आले तेव्हा जीएसटी कौन्सिलने हा निर्णय घेतला की ई वे बिल आपल्याला हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तसे अनेक राज्यांची मागणी होती, महाराष्ट्रात आधी नव्हतं, पण जीएसटी कौन्सिलमध्ये अनेक राज्यांनी सॉफ्टवेअरची मागणी जी होती ती केली होती आणि ते सॉफ्टवेअर आता तयार झालेलं आहे, त्यामुळे आता ते ई वे बिल आपण राहतो. धन्यवाद मॅडम ह्याबद्दल, तुम्ही इतकी छान आणि महत्वाची माहिती आम्हाला दिली. सगळ्या टीमच्या वतीने मी तुमचे आभार मानते. थँक्यू. शेवटच्या टप्प्यात चर्चेच्या जेव्हा आपण येतो आहोत तेव्हा ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होत गेलेत.
जसजसं त्याचे एक इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला कळतं की काय काय करायला हवंय, त्यानुसार त्यात सुद्धा बदल होत गेले, ते अगदी थोडक्यात सांगा. आणि थोडंसं एक बँकिंग बद्दल सुद्धा मला तुम्हाला विचारायचं, ह्या दोन्ही गोष्टींवर तुम्ही अगदी थोडक्यात काय सांगा. बँकिंग बद्दल मी म्हणेन की जे इंटरेस्ट आहे किंवा पेनल इंटरेस्ट आहे, सेल ऑफ शेअर्स मधून जे काही प्रॉफिट मिळत आहे, डिव्हिडंड्स आहेत, हे वगळता बाकी ज्या सगळ्या बँकिंग सर्व्हिसेस आहेत त्या जीएसटीच्या अंडर येतात, त्याच्यावर जीएसटी लागू होतो. तर त्याच्यामुळे म्हणजे ग्राहकांनाही हे क्लिअर राहील की हे चार सोडता बाकी सगळ्यावर जीएसटी आहे. त्यानंतर तुम्ही बदलांबद्दल जे बोलला, तर हे जीएसटी बद्दल एक अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगेन की आतापर्यंत जे जे काही महत्वाच्या गोष्टी किंवा काही जर बदल आवश्यक असणारे जीएसटी कौन्सिलच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत, ते तत्परतेने विचाराधीन होऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि मला असं वाटतं की ही लोकशाहीची एक अतिशय पॉझिटिव्ह साईन म्हणता येईल आपल्याला, की लोकांच्या गरजा आणि लोकांना होणारे जे बदल आवश्यक वाटणारे बदल जे आहेत ते त्वरित कररचनेत होत आहे. तर हे त्यामुळेच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जीएसटीचा अतिशय पॉझिटिव्हली स्वीकार किंवा पद्धतीने आता वागायला सुरुवात केली. कारण मी वागायला अशा अर्थाने म्हणते की सर कुठलाही बदल किंवा मॅडम कुठलाही बदल जेव्हा आपण अगदी रोजच्या जगण्यात सुद्धा जेव्हा करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याच्याशी जरा जुळवून घेण्यामध्ये त्रास होतो, मग तो बदल कुठलाही असो. याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं की हे कसं आपल्या अंगी बिनवलं पाहिजे? मी हे एक कोट करतो एका व्यक्तीला जे एका राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते अर्थतज्ञ म्हणून मानले जातात. त्यांनी सांगितलं की भारत आता खऱ्या रीतीने लोकशाही पद्धतीने काम करायला लागलाय. आधी प्रत्येक राज्य अप्रत्यक्ष कराबद्दल आपापले निर्णय होत होते, जीएसटी कौन्सिलच्या रूपाने एक संपूर्ण भारत एकत्र येऊन एका गोष्टीबद्दल आता अप्रत्यक्ष कराची बाब ठरवायला लागलाय. आणि ही अतिशय चांगली बाब आहे, म्हणजे ते खरोखर ते वाक्य मला लक्षात राहिलं त्या बाबतीत जेव्हा त्यांनी म्हटलं. मी त्यावर विचार केला की आपली जी संघराज्य पद्धती होती ती संघराज्य पद्धती असूनही प्रत्येक राज्य वेगवेगळ्या विभागात वाटलं गेलेलं होतं आणि कराची जे प्रशासन आहे ते अंमलबजावणी करत होतं. खऱ्या अर्थाने आता लोकशाहीला सुरुवात झालेली आहे की अप्रत्यक्ष कर आता भारताच्या एका प्लॅटफॉर्मवर ठरवल्या जातात आणि त्यावर निर्णय घेतले जातात. त्यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय असेल? क्रांतिकारी पाऊल कसं ठरतं हे याच्याकडे येण्या अगोदर काही हेल्पलाईन्स आपल्या आहेत किंवा काही त्याची पण तुमच्याकडे एक छानशी स्लाईड आहे साईट, तर आपण ती सुद्धा बघूया की कशा पद्धतीने ह्याबद्दलची तुम्ही मदत घेऊ शकता जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील, काय सांगाल मॅडम? इथे स्क्रीनवर काही महत्वाच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, जसं हेल्प डेस्कच्या फोन नंबर्स आहेत, त्याच्यानंतर ईमेल आयडी आहे की ज्याच्यावर तुम्हाला काहीही जीएसटी संदर्भातली शंका असेल तर तुम्ही मेल करू शकता. आणि हे ट्रेडरसाठी एक पॅन व्हॅलिडेशन कुठून करू शकतात त्यासाठी एक ईमेल आयडी दिलेला आहे, कारण काही लोकांना पॅन व्हॅलिडेशन एरर दिसतो त्यासाठी. त्याच्यानंतर जर जीएसटीचा जो काही कायदा आहे नियम आहेत ते जाणून घेण्यासाठी ही शेवटची वेबसाईट आहे www.cbec.gov.in ही आपली वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती मिळू शकेल. एखादा ऍप वगैरे सुद्धा एक मोबाईल ऍपही डेव्हलप केलेला आहे की ज्याच्यावर तुम्हाला सगळे कायदे जे जीएसटी कौन्सिल नवीन डिसिजन्स घेत आहेत, जे काही नवीन बदल होत आहेत, ते सगळे त्याच्यावर अवेलेबल होतील. आणि आता मला वाटतंय की मोबाईल वापरणं हे इतकं सहज आहे, हे मोबाईल ऍप निश्चितच सगळ्यांना खूप उपयोगी ठरेल जीएसटी आणखी जाणून घेण्यासाठी. फ्री डाउनलोड असेल? फ्री डाउनलोड आहे आणि त्याच्यामध्ये सगळं अवेलेबल आहे, जे काही कायदा आहे त्याचे नियम आहेत, जे नवीन बदल घडत आहेत, नवीन निर्णय होत आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये अवेलेबल. मुख्य म्हणजे रेट जे आहेत, टॅक्स रेट्स, हेही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. शेवटी म्हणजे आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं जेव्हा राहिले तेव्हा दोघांनाही मला हा प्रश्न असा विचारायचा आहे की एकतर हे क्रांतिकारी पाऊल कसं आणि ह्याचा एकंदरीतच अर्थकारण जे आपलं आहे त्याच्यासाठी कसा उत्तम दूरगामी त्याचे परिणाम चांगले कोणते होणार? मी मॅडम पासून सुरुवात करते आणि मग तुमच्याकडे येते, काय सांगा? आज जेव्हा आपण पाहतो पूर्ण इंटरनॅशनल लेवलला तेव्हा भारताकडे एक अतिशय पोटेन्शियल मार्केट म्हणून बघितलं जातं. तर असं असताना आतापर्यंत आपल्या इथल्याच प्रत्येक राज्यातला कराचा दर हा वेगळा असल्यामुळे हे मार्केट आपल्या लोकल व्यापाऱ्यांनाच उपलब्ध नव्हतं. आणि आता जीएसटीनं मात्र
संपूर्ण देशामध्ये एकच कराचा दर आणून प्रत्येक वस्तू किंवा सेवेवर हे संपूर्ण मार्केट हे आपल्या व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिले. ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्याच्यामुळे निश्चितच जे आपला देशांतर्गत व्यापार आहे, देशांतर्गत व्यापार आहे, त्याला त्याच्या त्याचप्रमाणे एक्सपोर्टला उत्तेजन मिळणार आहे. आणि हे करत असताना एक आणखी गोष्ट मी सांगेन की सगळ्यात महत्वाचं की जीएसटी आल्यानंतर महाराष्ट्रातच जवळपास 5.5 लाख नवीन लोकांनी रजिस्ट्रेशन घेतलं आहे की जे आतापर्यंत कुठेही टॅक्सनेट मध्ये नव्हते. तर यामुळे जेव्हा टॅक्सनेट मोठं होईल तेव्हा पुढे भविष्यात निश्चितच कराचे दर कमी होत करता येतील निश्चितच. आणि ही आता सुरुवात आहे, त्यामुळे ह्या गोष्टीला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. आणि हा एक खूप मोठा बदल आहे पूर्ण देश पातळीवर, त्यामुळे हा पूर्णपणे सेटल व्हायला, सुरळीत व्हायला आणि त्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत ते दिसायला फक्त आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आणि तो वेळ देत असताना आपल्याला प्रत्येकाला आपापला जो त्याच्यातला वाटा आहे तो उचलायचा. सर तुम्ही काय सांगाल, हे क्रांतिकारी पाऊल कसं आणि एकंदरीत दूरगामी परिणाम मॅडमने तर सांगितलं, तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की अप्रत्यक्ष करामध्ये जवळपास 17 अप्रत्यक्ष कर राबवण्यात येत होते. आता आपल्याला माहित आहे की इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचा क्रमांक 30 वर आलेला आहे. आणि आतापर्यंत आमची जी भूमिका होती ती कर प्रशासकाची होती, आता आम्ही प्रशासकाच्या ऐवजी फॅसिलिटर म्हणून काम करतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा. तर या आधी अप्रत्यक्ष कराचा जर टोटल कराचा आपण बोजा पाहिला ग्राहकावर तो 26% ते 34% हे NIPFE ने दिलेल्या आकडेवारी, 34% साधारणतः बोजा होता. कारण कोणत्याही कर प्रणालीमध्ये कॅस्केडिंग इफेक्ट असू नये, मात्र इथं एक्साइज लावल्या जायची प्रोडक्शनला आणि त्यानंतर इमिजिएट आम्ही एक्साइजवर सुद्धा व्हॅट करावर कर. तर ते जीएसटीमध्ये ती संकल्पना संपूर्णपणे नष्ट झालेली. आता करावर कराचा प्रश्न नाही, कारण कोणतं हॉटेलर असेल तर त्याला सर्व्हिसेसचा पण मिळतो, व्हॅटचा पण, आपला गुड्सचा पण मिळतो. अशा पद्धतीने सर्व बेनिफिट ऍड झाल्यामुळे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वस्तू आता अतिशय स्पर्धात्मक होतील. कारण हा जो फार मोठा बोजा होता तो बोजा कमी होईल आणि निश्चितपणे जो अप्रत्यक्ष कराचा जो कॅस्केडिंग इफेक्ट होता तो निघून गेल्यामुळे आपल्या सर्व वस्तू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय स्पर्धात्मक दराने त्या काम करू शकतील. दुसरा महत्वाचा मुद्दा होता की जेव्हा आपण 36 प्रकारचे वेगवेगळ्या कर प्रणाली राबवायचो त्यामुळे एखाद्या व्यापाऱ्याला त्याचा अभ्यास करताना कदाचित PhD होत असेल असं वाटत असेल त्या कर प्रणालीमध्ये, ते मात्र आता होणार नाही. कारण एकच कर आपण कराचा कायदा आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या वाटचालीला सुरुवात केली आहे. फक्त हे सगळं आता ह्या दोन तज्ञांनी सांगितलं त्यावरून एकच लक्षात येईल की बदल हा कुठलाही जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यासाठी त्याचा योग्य वेळ त्याला देणं हीच एक अपेक्षा असते आणि त्याच्यामध्ये दोघांचाही सहभाग तितकाच महत्वाचा ठरतोय. कसा वाटला आजचा कार्यक्रम आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी काही माध्यमं आहेत, ती कुठली आहेत ती बघून घेऊया. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, त्यासाठी तुम्ही करणार आहात www.facebook.com/sakhisahyadri.dd. तुम्ही ईमेल पाठवू शकता sakhisahyadri@gmail.com. आज हा कार्यक्रम आता तुम्ही पाहिला, रात्री 11 वाजता सुद्धा तुम्ही पुन्हा पाहू शकाल आणि त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कायमस्वरूपी तिथे पाहू शकाल. तिथेही सुद्धा कमेंट करू शकता www.youtube.com/sakhisahyadri आणि तुम्ही ट्विट सुद्धा करू शकता @DDSahyadri इथे. अशी वेगवेगळी माध्यमं आहेत, आमचे कार्यक्रम कसे वाटतात ते आमच्यापर्यंत पोहोचण्याची तुम्हाला खूप छान प्रतिक्रिया नोंदवण्याच्या अनेक गोष्टी उपलब्ध आम्ही करून दिलेल्या आहेत, नक्की तिथे तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. मी दोघंही इथे आलात आणि वस्तू आणि सेवा कर GST कसं महत्वाचं आहे, क्रांतिकारी पाऊल कसं आहे याबद्दल खूप छान माहिती दिलीत. सगळ्या टीमच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. नव्या विषयासह पुन्हा आपली भेट होईलच, आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.